त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरणपूरक सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचे त्र्यंबक नगर परिषदेत 3 दिवसीय कॅम्प. माझी वसुंधरा अंतर्गत त्र्यंबक नगर परिषदेत शुक्रवारपासून 3 दिवसाचे कॅम्प सुरू करण्यात आले आहे. यामध्ये सौर ऊर्जेवर चालणारे सोलर वॉटर हीटर, सोलर LED स्ट्रीट लाईट, सोलर पॉवर सिस्टीम, सोलर नेट मीटर सिस्टीम, AC LED हायमास्ट लाईट आदी उत्पादनांचा समावेश आहे. दिनांक 17/12/2021 ते दिनांक 19/12/2021 या 3 दिवसांचा कॅम्प त्र्यंबकनगर परिषदेच्या आवारामध्ये युनिक सोलर सिस्टीम मार्फत आयोजित करण्यात आला आहे. या कॅम्प कालावधीत सौर ऊर्जेवर आधारित उत्पादने खरेदी केल्यास 23% सूट देण्यात येणार आहे. शहरातील सर्व नागरिकांनी या सोलर कॅम्पला भेट देऊन या संधीचा लाभ घेऊन सौर ऊर्जेवर चालणारी संसाधने वापरून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करण्याचे आवाहन नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोगावकर यांनी केले. यावेळी कार्यालयीन अधीक्षक पायल महाले, कर निर्धारण अधिकारी विजय सोनार, निखिल एखंडे आदी उपस्थित होते.